खाना खजाना आज अपन गिलक्याचे भरीत कसे बनवणार आहोत ते पाहणार आहोत। आपण आता पाण्यामध्ये गिलके शिजायला टाकणार आहोत आणि गिलके गिलके हे शिजवायचे आहे चांगले। अजून गिलके कच्चे आहेत आता आपण ते झाकून देऊ। आता आपले गिलके शिजले का आपण ते पाहूया। गिलके छान शिजले, गिलके शिजले की नाही पाहण्यासाठी असे दाबून पाहिजे। गिलके छान शिजून गेले आता आपण त्यांना काढणार आहोत। गिलके छान शिजले ते आपण एका प्लेटमध्ये आता काढतोय। गिलके असे आता सॉफ्ट शिजले आता आपण त्यांना मॅश करून घेणार। आपण आता गिलके चांगले मॅश करून घेणार, ठेचून घेऊ असं छान असं त्यांना भरीत करण्यासाठी असं ठेचायचं आहे म्हणजे ते चांगले मॅश होऊन जातील भरीत करण्यासाठी। छान आपण आता हे गिलके छान मस्त असं त्यांना ठेचून घेतले भरीत करण्यासाठी आता ते तयार आहेत। भरीत करण्यासाठी लागणारं सामान 2 चमचे मिरची पावडर, कोथिंबीर हिरवी मिरची 1, कढीपत्ता 1 चम्मच, हळद आणि थोडं दाण्याचं कूट शेंगदाण्याचं। कढईत आपण आता 1 चमचा तेल टाकणार आहोत। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं आहे आता आपण जिरं आणि मोहरी टाकू। तेल छान गरम झाले त्यात आपण कढीपत्ता टाकू, मिरची, पाच सहा पाकळ्या घेऊन हा जो लसूण आहे तो आपण लसूण हा ठेचून घेतला। तर आता आपण 2 चमचे मिरची पावडर टाकू। त्यात आपण हा जो गिलक्याचा ठेच तो टाकणार आहोत। छान असं परतून घ्यायचा आहे तो ठेचा। परतवल्यानंतर त्यात आपण हळद टाकू। एक मिनिट थांब। त्यात आपण आता दाण्याचं कूट टाकून देणार। थोडा वेळ आपण याला झाकून देऊ। आपण
पण झाकलं होतं, आता ते झाकणी काढून घेतली आहे. त्यात आपण आता कोथिंबीर टाकू. भरीत तयार झाले, आता स्वादुसार मीठ टाकू. भरीत छान आपलं झाले कोरडं. छान परतून घेतलं, आता आपण ते काढणार ताटे. छान आपण त्याच्यावर असं कोथिंबीर टाकूया. भरीत आपलं आता हे छान सुंदर भरीत, मस्त गिलक्याचं भरीत, स्वादिष्ट. जर तुम्हाला गिलक्याचं भरीत आवडलं असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.